ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबई भागातून पवना धरण परिसरामध्ये फिरायला आलेल्या 18 सदस्यांच्या ग्रुपमधील एक तरुण पवना धरण जलाशयामध्ये बुडाल्याची घटना शनिवार 22 तारखेला घडली आहे। साहिल विजय सावंत असं धरणामध्ये बुडालेल्या तरुणाचं नाव आहे। मावळ तालुक्यातील आपदा मित्र वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र मावळ आणि लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्याकडून सदर तरुणाचा 2 दिवस कसून शोध घेतला असता आज अखेर साहिलचा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई भागातील 9 युवक आणि 9 युवतींचा ग्रुप शनिवारी 22 एप्रिल रोजी लोणावळा परिसरात फिरण्यासाठी आला होता। लोणावळा परिसर फिरून झाल्यानंतर हा ग्रुप पवना धरण परिसर फिरण्यास आले। त्यावेळी ते फांगणे गावच्या हद्दीतील पवना धरण जलाशयामध्ये पोहण्यासाठी उतरले असता यापैकी साहिल हा पाण्यामध्ये बुडाला। 2 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर आज मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आलं आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी प्रकाश अनंत, पुणे। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।